मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभर ठराविक मतदारसंघात मोदी सरकार विरोधात हल्लाबोल करत आहेत. नांदेड सोलापूर सभेनंतर त्यांनी सातारा इथं सभा घेतली. मोदी आणि अमित शहा ही जोडी देशाला घातक असून साडेचार वर्षात घेतलेल्या मोदी सरकारच्या निर्णयामुळे व्यापारी उद्योजक शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. 2 कोटी युवकांना नोकऱ्या देणार होते याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाष्य करत नाहीत, मात्र पुलवामा हल्ल्याचं राजकारण करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. बारामतीचा पोपट म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत, तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची सभा म्हणजे एकपात्री नाट्यप्रयोग अशी टीका केली आहे. तरी देखील आपल्या टीकेची धार कमी न करता मोदी सरकार विरोधात प्रभावीपणे राज ठाकरे टीका करत आहेत. या टीकेचा फायदा अप्रत्यक्षपणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना किती होणार हे 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीतून जनतेसमोर स्पष्ट होईल. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या गुढीपाडव्याच्या सभेपासून मी त्या सभेमध्ये सांगितलं होतं की मी एक महाराष्ट्रामध्ये 8-10 सभा घेणार आहे, पण त्या सभेच्याच वेळेला थोडस मला सर्दी खोकल्याने थोडा त्रास दिला, तो अजूनही आहे. मध्ये जर समजा भाषणाच्या मध्ये जर समजा मला काही खोकला वगैरे आला तर जरा मला माफ करा. नांदेड सोलापूर इचलकरंजी करत आज मी साताऱ्यामध्ये आज आपल्या दर्शनासाठी आलो. अजून माझ्या काही 5-6 सभा आहेत, पण या गुढीपाडव्याच्या सभेपासून मी जरा थोडंसं एक वेगळं तंत्र या राजकारणामध्ये प्रचाराच्या बाबतीत एक जरा नवीन तंत्र आणलं, ते म्हणजे नवीन स्क्रीन. आणि ही गोष्ट अतिशय चांगली गोष्ट आहे, याचं कारण जे राजकारणी तुमच्या समोर येतात ते यापुढे तुमच्याशी खोटं बोलणार नाहीत, तुम्हाला ते थापा मारणार नाहीत, कारण 5 वर्षानंतर प्रत्येकाच्या व्हिडिओ क्लिप्स अशाच दिसणार. आणि मग मी हे सगळं दाखवतोय म्हटल्यानंतर मला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना पक्षामधल्या इतर लोकांना इतक्या लोकांचे फोन सुरू झाले, इतक्या लोकांचे निरोप यायला लागले, राज ठाकरेने ही क्लिप पाठवा ती दाखवायला सांगा. म्हटलं एखादा झाला कुठतरी चित्रपटाचा ट्रेलर पण पाठवायचा मध्येच की आमचं प्रमोशन पण करून घ्या म्हणून. मी आज या सगळ्या जाहीर सभांमधनं, खरं तर मी आज काही निवडणूक लढवत नाहीये, माझा कोणी उमेदवारही नाहीये, पण निवडणूक लढवत नाहीये, उमेदवार उभा नाहीये, याचा अर्थ मी या देशामध्ये होत असलेल्या अन्यायाबद्दल बोलू नये असा कुठेही त्याचा अर्थ होत नाही. मी बोलणार, आवाज बंद करायला सगळं त्याला. जे जे 5 वर्ष या लोकांनी बोलून ठेवलं, 5 वर्षाच्या अगोदर या लोकांनी बोलून ठेवलं, ते मी चव्हाट्यावर मांडणार. मला एकाचा फोन आला आणि मी जे उत्तर दिलं ते मी मनापासून दिलेलं उत्तर आहे माझं. त्या पोलिसांना आवाज बंद करायला सांगा, पोचलोय म्हणा मी इथे.
जे मी उत्तर दिलं त्या व्यक्तीला ते मी माझ्या मनापासून दिलं. त्यांनी मला विचारलं की देशामध्ये कोणी बोलत नाहीत या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाहीये, तुम्ही कसे काय बोलताय? आणि याचं एकमेव कारण ते म्हणजे आमचं आराध्य दैवत. मी तुम्हाला एक किस्सा म्हणून सांगतो, प्रेरणा काय असते. आमच्या छत्रपतींचा मृत्यू हा 1680 साली झाला. औरंगजेबाच्या तावडीमधनं ज्यावेळेला महाराज तिथून आग्र्याहून निसटले निघाले तेव्हा आमच्या महाराजांना मारण्यासाठी म्हणून औरंगजेब तिथून आग्र्याहून निघाला, महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्रामध्ये 1681 ला आला, मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि महाराजांचं निधन झालंय 1680 ला. इतका मोठा राजा, त्याला काही माहीत नसेल का मधून येताना की ज्याच्यासाठी म्हणून आपण चाललेलो आहोत तो राजा राहिलेला नाही, ते गेलेले आहेत, त्यांचं निधन झालंय, माहीत नव्हतं. तरी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला 1681 साली आणि 1707 ला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये मेला. औरंगजेब पुन्हा कधी आग्र्याला गेल्याचा दिल्लीला गेल्याचा काहीही दाखला नाही, तो इथेच होता. 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रामध्ये होता. याच औरंगजेबाशी महाराज संभाजी राजे लढले, संताजी धनाजी लढले, राजाराम महाराज लढले, ताराराणी साहेब लढल्या. शेवटी 1707 ला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये मेला. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण त्या काळामध्ये औरंगजेबाची जी काही पत्र गेलेली आहे त्यातल्या काही पत्रामध्ये एक उल्लेख खूप महत्वाचा आहे. त्याच्यात औरंगजेब असं म्हणतो की शिवाजी अजून मला छळतोय. ही संभाजीराजे जे लढत होते, संताजी धनाजी जे लढत होते, राजाराम महाराज जे लढत होते, ताराराणी साहेब ज्या लढत होत्या, ती जी प्रेरणा आहे ती या तीन अक्षरामध्ये होती, शिवाजी. मुघलांच्या विरोधामध्ये या देशामध्ये, त्याला देश नावाची काही गोष्ट संकल्पना नव्हती, परंतु या म्हटलं तर या देशामध्ये हा पहिला माणूस ज्यांनी मोगलांच्या विरोधात आवाज काढला, मोगलांच्या विरोधात देखील आवाज काढणारा पहिला महाराष्ट्र होता. ब्रिटिश अन्यायाच्या विरोधात देखील पहिला आवाज काढणारा महाराष्ट्र होता. आणि मग जर समजा या मोदी आणि शहांच्या विरोधात लढण्यासाठी जर पहिला आवाज जर महाराष्ट्राचा नाही निघाला तर मग काय उपयोग काय हो? ही तीच प्रेरणा आहे. या देशावरचा अन्याय सहन करायचा नाही. अहो ते तर आक्रमण करून आले किमान, हे खोटं बोलून आले. आणि मला सतत भीती या गोष्टींची आहे. मी हा पण मी ऐतिहासिक संदर्भ दाखला मी मागच्या वेळेला एकदा कधीतरी माझ्या सभेमध्ये दिला होता, माझ्या कुठच्या तरी मेळाव्यामध्ये मी दिला होता. की 1292 ला का 1294 ला आमचा राजा इथला महाराष्ट्राचा रामदेवराव यादव देवगिरी किल्ला अल्लाउद्दीन खिलजी आला आणि आमचं राज्य गेलं. आमच्या राजाची कन्या राजकन्या अल्लाउद्दीन खिलजी पळवून घेऊन गेला. 1292-1294 सालापासून हा महाराष्ट्र जो अंधारामध्ये गेला, कुठपर्यंत अंधारामध्ये गेला, जोपर्यंत आमच्या शिवछत्रपतींचा जन्म होत नव्हता तोपर्यंत अंधारामध्ये होता. कारण काय?
कारण एकच, महाराष्ट्र बेसावध राहिला, आमचा राजा बेसावध राहिला. मी आज जो प्रचार सभा घेतोय, मी जो आज महाराष्ट्राच्या समोर येतोय, ते फक्त एकच सांगण्यासाठी येतोय, बाबांनो बेसावध राहू नका. ही जी दोन माणसं आज आलेली आहेत, नरेंद्र मोदी आणि अमित शाह, यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जे रंग दाखवलेले आहेत ना, त्याच्यावरनच अंदाज येतो की हे पुढे काय काय करू शकतात, कशी मुस्कटदाबी होऊ शकते, कशी हुकुमशाही प्रवृत्ती वाढू शकते, कसं तुमचं जीणं हराम करू शकतात,